नमस्कार, मी किरण ठाकूर, ॲस्ट्रॉलॉजर वास्तुतज्ञ, आपल्या सर्वांचं आपल्या या स्वामी रिअलायझेशन चॅनलवर स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांना सांगणार आहे की जर आपल्यामुळे गुरुचरित्र पारायण होत नसेल आणि आता दत्तजयंती जवळ येत आहे पुढच्या महिन्यामध्ये, मग आपण कोणती सेवा करावी. कारण या आपल्या जीवनामध्ये आपल्या मागे भरपूर कामं असतात. आपण आपल्या स्वतःच्या वैयक्तिक कामानिमित्त पण भरपूर बिझी असतो. कोणाचं ऑफिस असतं, काही लेडीज आहे घरी की त्यांच्यामुळे सेवा होत नाही. मग आपण काय सेवा करायला पाहिजे? सेवा तर करायची आहे, मनामध्ये भरपूर इच्छा असते की अरे माझ्या बाजूची त्या ताई आहे, त्या गुरुचरित्र करत आहे, तो ते करत आहे, ती ते करत आहे, असं आपल्या मनामध्ये प्रश्न असतात. मग असं वाटतं की मी कुठे कमी पडतीये, मी कधी करू सेवा. जर तुमच्यामुळे एवढंही काही होत नसेल तर एक छोटीशी सेवा मी आपल्या सर्वांना आज सांगणार आहे. बघा, तुम्ही मोठी सेवा करा या छोटी करा, पारायण मोठं करा या छोटं, शेवटी ईश्वर आपले कर्म बघतो. ते हे बघत नाही की तू किती तास जागला, किती वेळ सकाळी उठला, तो हे बघणार आहे तू दिवसभरामध्ये कर्म कसे करणार आहे. तर मग आपल्यामुळे गुरुचरित्र पारायण होत नसेल तर आपण काय करायला पाहिजे? आपण सारा अमृत, श्री स्वामी समर्थ महाराजांचं सारा अमृतचं जे छोटंवालं पारायण आहे ते तुम्हाला इझिली मार्केटला मिळेल. 21 अध्यायवालं छोटंच आहे, 1-2 तासामध्येच होतं. तुम्ही हे पारायण लगातार 7 दिवस तुमच्या घरी करू शकता. जसं मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की 1 तारखेपासून तर येणाऱ्या बरोबर 6-7 तारखेपर्यंत दत्त जयंतीपर्यंत एक गुरुचरित्र पारायण करायचं आहे. पण याचे नियम पण खूप कठीण आहे. मग काही जणांचे प्रश्न होते की नाही केल्या जाता येईल, बाळ छोटं आहे, आम्ही ऑफिशियल आहे, काय करायला पाहिजे. मग सरळ सरळ सारा अमृत जे श्री स्वामी समर्थ महाराजांचं त्याच्यामध्ये चरित्र आहे पूर्ण, ते तुम्ही रोज एक त्याचं पारायण करा. तुम्हाला सकाळी वेळ मिळत असेल लवकर उठून तेव्हा करा, 1 तासामध्ये होतं, या सायंकाळी करा. असं लगातार 7 दिवस तुम्ही दत्त जयंतीपर्यंत करू शकता. तुमच्या मनातली जी काही निगेटिव्हिटी असेल ती बाहेर निघेल. तुम्हाला असं वाटत असेल मी पारायण करत नाही, गुरुचरित्र पारायण करणं काय, सारा अमृत करणं काय, तुम्हाला जर कर्म चांगले असेल तर सारखंच फळ मिळेल. ते पण शक्य नाही झालं तर फक्त दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही एकच सारा अमृत करा, काही हरकत नाही आहे. आणि सतत नामस्मरण ठेवा. नामस्मरणामध्ये खूप जास्त ताकद आहे. म्हणतात ना, जसजसं नामस्मरण करतो तसतसं त्या ईश्वरांच्या पर्यंत आपण पोहोचतो. आपलं उदाहरण सांगते, आपण सतत कोणाच्या विषयी विचार करतो की त्या व्यक्तीचा जास्त विचार करतो, आपल्यामध्ये बघा त्या व्यक्तीबद्दल किती प्रेम निर्माण होते. मग तसंच देवाचं जसजसं नामस्मरण करायला लागतो ना, तर आपले पाप धुतल्या जातात, आपण एक क्लीन होतो, बॉडीनी तर होतो आणि मनानी होतो. म्हणून जर गुरुचरित्र पारायण शक्य नसेल तर तुम्ही सारा अमृतचं पण एक पारायण पूर्ण घरी करू शकता. या तुम्ही रोजचे 4-4, 3-3 अध्यायसुद्धा वाचू शकता, काही हरकत नाही. कारण ईश्वराने कुठेच म्हटलेलं नाही आहे की तू खिटापिटा कर आणि माझी सेवा कर, बिलकुल नाही. जसं जमेल तशी सेवा करा, नामस्मरण सगळ्यात आधी करा, नक्कीच तुम्हाला चांगले रिझल्ट येतील.